नमस्कार. आज आपण ब्रिटिशांचा आर्थिक धोरण आणि राजकीय विचार प्रवाह हा घटक अभ्यासणार आहोत. बघा, हा घटक अभ्यासल्याच्या नंतर आपल्याला ब्रिटिशांची अर्थनीती आणि राष्ट्रीय आंदोलनाचा संबंध स्पष्ट करता येईल. भारतीय स्वातंत्र्य आंदोलन काळातल्या वेगवेगळ्या विचार प्रवाहांची माहिती समजेल. दादाभाई नौरोजींनी भारतीय स्वातंत्र्य आंदोलनाला दिलेल्या प्रेरणेबाबतची माहिती समजेल. महात्मा फुलेंनी दलितांसाठी केलेल्या कार्याची ओळख, त्याचप्रमाणे प्रार्थना समाज, ब्राह्मण समाज आणि आर्य समाज यांच्या कार्याची माहिती समजेल. रानडे यांच्या उदारमतवादी दृष्टिकोन आणि लोकमान्य टिळकांचं राष्ट्रीय आंदोलनासाठी जहाल मत प्रवाहाचं नेतृत्व याबद्दलची देखील माहिती आपल्याला ब्रिटिशांचा आर्थिक धोरण आणि राजकीय विचार प्रवाह हा घटक अभ्यासल्याच्या नंतर आपल्याला समजणार आहे. तत्पूर्वी थोडक्यात आपण त्याची प्रस्तावना पाहूयात. बघा, देशाचं आर्थिक धोरण हे आर्थिक सिद्धांतावर आधारलेलं नसावं, तर ते त्या देशाच्या गरजांवर आधारलेलं असावं. या व्यवहारमान्य उक्तीकडे ब्रिटिशांनी मात्र सोयीस्करपणे दुर्लक्ष केलं. बघा, आयात निर्यात धोरणानं भारतातील अधिकाधिक संपत्तीची ब्रिटिशांनी कशी लूट केली हे या घटकातून आपल्याला समजेल. ब्रिटिशांच्या आर्थिक धोरणामुळे आणि त्यांच्यासाठी राबविलेल्या विस्तारवादी धोरणामुळे ब्रिटिशांविषयी भारतीयांच्या मनात असंतोष होता. दादाभाई नौरोजींनी ब्रिटिशांच्या धनपिपासू वृत्तीची कठोर टीका केलेली होती. बघा, बॉम्बे असोसिएशन ही पहिली राजकीय संघटना त्यांनी स्थापन केली आणि हिंदी राजकारणाचा पाया घातला. महात्मा ज्योतिबा फुले यांनी महाराष्ट्रातील सामाजिक परिवर्तनाची मुहूर्तमेढ रोवली. नव्या जुनांचा समन्वय करत सामाजिक सुधारणांचं कार्य केलं. महाराष्ट्रातील प्रार्थना समाज व आर्य समाज आणि बंगालमधील ब्राह्मण समाज या संबंधातली आपली विस्तृत माहिती आपल्याला ती घेता येईल. बघा, काँग्रेसच्या राजकारणात वैचारिक व तात्विक अधिष्ठान देण्याचं जे श्रेय आहे ते न्यायमूर्ती रानडेंना द्यावं लागेल. पाश्चात्य उदारमतवादाने त्यांना मोहिनी घातली होती. भारतीयांनी देखील ब्रिटिशांप्रमाणेच संवैधानिक मार्गच अनुसरावा यावर कटाक्ष होता त्यांचा. स्वदेशी, बहिष्कार, स्वराज्य, राष्ट्रीय शिक्षण या बाबतीमध्ये लोकमान्य टिळकांचे विचार भारतीय नागरिकांना स्वातंत्र्यप्राप्तीसाठीच्या काळामध्ये दीपस्तंभाप्रमाणे मार्गदर्शन कसं ठरेल याबाबतचे विचार स्पष्ट होतील. तर आता आपण सुरुवात करूयात. सर्वात आधी आपण ब्रिटिशांचं आर्थिक धोरण ते पाहूया. बघा, संस्थानिक हालचाल करण्याच्या धोरणामुळे संस्थानिक नाराज होते. प्रशासकीय सुधारणांना जुळवून घेणे लोकांना अवघड बनत होत. कायद्याचं अधिराज्य यांच्यासारख्या सुधारणा ज्या आहेत त्या सुधारणा वतनदार जमीनदारांना मानवणाऱ्या नव्हत्या. या सर्व सुधारणांचे परिणाम बघा विशिष्ट वर्गावर होत गेले. पण ब्रिटिश अर्थनीतीने मात्र समाजातील सर्व घटकांना नागवलं हे ऐतिहासिक सत्य नाकारता येत नाही. त्यानंतर आता आपण ब्रिटिश पूर्व काळातली जी भारताची आर्थिक स्थिती होती तर ती स्थिती आपण पाहूयात कशी होती. बघा, अनेक पाश्चिमात्य विद्वानांची अशी मत होती की भारतात इतर देशांच्या तुलनेनं मागासलेला भारत देश नव्हता, तर तो अतिशय समृद्ध श्रीमंत असा देश होता. प्रसिद्ध इतिहास तज्ञ मुरलन यांनी बघा भारत विषयीच असंच मत व्यक्त केलेलं होतं. बंगालमधील मुर्शिदाबाद शहर पाहिल्यानंतर आश्चर्याने तोंडक बोट घालून लॉर्ड क्लाइव्ह उद्गारले होते की हे शहर तर लंडन पेक्षा देखील समृद्ध आहे. यावरून आपणास भारताच्या आर्थिक क्षमतेची कल्पना येईल. बघा, लोखंड, पितळ, तांबे इत्यादी खनिज पदार्थांच्या संदर्भात भारत समृद्ध तर होताच, परंतु त्या काळी भारतात जहाज बांधणीचे कारखाने देखील होते. तुर्कस्तान, अरेबिया, पर्शिया यांच्याशी आपलं वाणिज्य व व्यापारी संबंध प्रस्थापित झालेले होते. 1757 प्लासीच्या लढाईनंतर मात्र भारताची आर्थिक स्थिती बिकट बनत गेली आणि याला निर्विवादपणे ब्रिटिश जबाबदार होते.
त्यानंतर पुढे आता आपण या ब्रिटिशांचं कापड विषयक आयात निर्यात धोरण पाहूया. बघा, ब्रिटिशांचं आयात निर्यात धोरण स्वकीयांसाठी अनुकूल तर भारतीयांसाठी मात्र अत्यंत प्रतिकूल असंच होतं. ईस्ट इंडिया कंपनी भारतातील वस्तूंची खरेदी करताना मूळ किमतीच्या 1/4 दराने विकत घेत असे आणि तीच वस्तू 5 अधिक दराने विकत असायची. सन 1818 ते 1836 दरम्यान बघा, इंग्लंड व भारत यांच्यातील परस्पर निर्यातीचे प्रमाण 5,200 असं होतं. बघा, कापड उद्योगाची अवस्था देखील अशीच औनत करून ब्रिटिशांनी हजारो कामगिरांना अक्षरशः देशोधडीला लावलं. भारतातील कंपनीच्या संचालक मंडळानं 1769 मध्ये अशी नीती अवलंबली की ज्यामुळे भारतातील मलमल आणि तलम कापडावर अनुक्रमे 27% आणि 71% एवढा अबकारी कर लागू झाला. आणि एवढंच नाही तर भारतीय तलम कापडावर इंग्लंडमध्ये बंदी घालण्यात आली. या उलटच भारतात येणाऱ्या ब्रिटिश कापडावर 3.5% तर बघा वुलन कापडावर 2% एवढा निर्यात कर लावला जात असायचा. आणि हाच निर्यात कर भारतीय मालासाठी 20 ते 30% पर्यंत द्यावा लागत असायचा. ही निर्यातदारातील तफावत येथील कापड उद्योगासाठी मारक ठरली. 19व्या शतकाच्या मध्यापर्यंत कापड आणि रेशमाची निर्यात पूर्णतः ठप्प झाली. लाखो कारागिरांच्या पोटावर बेकारीची कुऱ्हाड कोसळली. बघा, 1824 केवळ 6 लाख यार्ड कापड भारतात येत होतं. 1837 पर्यंत 64 लाख यार्ड एवढं कापड भारतात येऊ लागलं. दरम्यानच्या काळामध्ये बघा, ढाक्याची लोकसंख्या 1.5 लाख होती, ती केवळ 20,000 एवढी शिल्लक राहिली. उद्योगधंद्यांसंबंधी ब्रिटिश राज्यकर्त्यांची नीती अभ्यासल्यासच तिचं शोषक स्वरूप होतं. मुक्तद्वाराचं धोरण स्वीकारल्यामुळे ब्रिटिश मालाला भारतासारखी हुकुमी बाजारपेठ मिळाली. पण बघा, भारतातील मालापुढे मात्र या स्पर्धेत टिकून राहण्याचे अशक्यप्राय आव्हान उभं करण्यात आलं. भारतातील लोह व पोलाद उद्योगांची देखील ब्रिटिशांनी व्यवस्थित वाताहत केली. ब्रिटिश पूर्व काळातून येथे उन्नत असा लोह व पोलाद उद्योग होता. पण ब्रिटिश उद्योगाला चालना मिळावी म्हणून भारतातील लोह व पोलाद उद्योग जमेल तेवढे खच्चीकरण करण्यात आले. त्यानंतर आता पुढे ब्रिटिशांचं शेतीविषयकचं धोरण बघूयात कसं होतं. बघा, भारतीय शासनाचे सूत्र कंपनीकडून ब्रिटिशांकडे हस्तांतरित झाली. त्यावेळी कृषीविषयक समस्यांनी उग्र स्वरूप धारण केलं होतं. बघा, या समस्या म्हणजे कंपनी सरकारनं ठेवलेला वारसा होता आणि हा वारसा तसाच अबाधित ठेवण्यास ब्रिटिशांनी प्राणपणाने प्रयत्न केला, असेच खेदाने म्हणावंसं वाटेल. बघा, इंग्रजांना भारतात जमिनींच्या खरेदीची परवानगी म्हणजेच भारतीय शेतीच्या अधोगतीचा काळाकुट्ट इतिहासच आहे. इकडे जेव्हा चहा, कॉफी, निळीचे मळे जोपासण्याची परवानगी ब्रिटिशांना देण्यात आली, साधारणतः बघा 1833 तो काळ असेल, नेमकी याच वेळी वेस्ट इंडीजमधील गुलामगिरीची पद्धत रद्द करण्यात आली आणि तेथील गुलाम बाळगणारा वर्ग आता येथे येऊन शेत जमीन बाळगणारा झाला, किंबहुना मळेवाला झाला. नियतीचा हा अजब योगायोगच आपल्याला म्हणावा लागेल. कारण बघा, वेस्ट इंडिज मधील गुलामाची जागा तेथील शेतकऱ्याने घेतली. एवढंच विशेषतः निळीच्या शेती करणाऱ्या शेतकऱ्यांशी ज्या अमानवी पद्धतीनं व्यवहार केला गेला तो ब्रिटिश शासन पद्धतीतील सर्वात काळेकुट्ट प्रकरण म्हणून ओळखलं जातं. इतर शेतकऱ्यांची अवस्था देखील हलाखीचीच बनलेली होती. प्रचंड शेतसारा आणि शेतीविरोधी धोरणाचा परिपाक असा झाला की भारतीय शेतकऱ्यांस 2 वेळचं जेवण देखील महाग झालं. अनेक पिढ्यांपासून ज्यांनी जमिनी कसल्या होत्या त्यांना केवळ जमिनीची मालकी असणाऱ्या वैध कागदाच्या अभावी त्या जमिनीतून बेदखल करण्यात आले. 1857 सालच्या बंडाच्या केवळ 5 वर्ष आधी
अंदाजे 20,000 लोकांच्या जमिनी केवळ एका कागदाच्या चिटोऱ्या अभावी हिरावून गेल्या गेल्या। 1888 सालच्या दुष्काळ आयोगाच्या अहवालात शेतकऱ्यांच्या दरिद्र्याची इतकी भयावह आकडेवारी नमूद करण्यात आली होती की हा अहवाल भारतीय नेत्यास पाहू देण्यास लॉर्ड डफरीन नकार दिला। किंग्सले डेव्हिस सारख्या अर्थतज्ज्ञानं शेतकऱ्यांच्या या अवनत अवस्थेचं खापर ब्रिटिशांच्या माथीच फोडलं होतं। भारतीय शेतकऱ्यांविषयी अनास्था आणि ब्रिटिशांचे शोषक धोरण हीच शेतकऱ्यांच्या दैनावस्थेची प्रमुख कारणं होती। त्यानंतर पुढे आता आपण ब्रिटिशांची भारतास दरिद्र करण्याची नीती पाहूया। बघा, ब्रिटिश शासनाकडे उदारपणे पाहणाऱ्या दादाभाईंसारख्या ऋषीतुल्य व्यक्तिमत्वाचं पित्त देखील या अर्थनीतीनेच खवळलं। बघा, हा लुटीचा किंवा द्रव्य हरणाचा सिद्धांत आर सी दत्त, जी व्ही जोशी, मदन मोहन मालवीय, दिनशा वाच्छा इत्यादींनी उचलून धरला। वेल्बी कमिशन समोर साक्ष देताना गोखल्यांनी ब्रिटिशांचे आर्थिक नीतीचे वाभाडेच काढले। आता पुढे आपण दादाभाई नवरोजी यांचा आर्थिक शोषणाचा सिद्धांत पाहूया। बघा, राजधर्मापेक्षा देखील व्यापार धर्म ब्रिटिशांनी नेहमीच महत्वाचा मानला। ब्रिटिश साम्राज्याची जगभर पायाभरणी करताना जी मुलुखगिरी केली ती देखील बघा व्यापाराच्या आधारावरच। ब्रिटिश राज्यकर्ते असले तरी त्यांचा मूळ पिंड हा व्यापाराचाच होता। त्यांची मुलुखगिरी व्यापारी, त्यांची नीतिमत्ता व्यापारी आणि त्यांचा धर्म देखील व्यापारीच। बघा, तिथल्या अर्थव्यवस्थेशी समरस होऊन जाण्याची इतर नेत्यांची परंपरा ब्रिटिशांनी मात्र मोडीत काढली। एवढंच नाही तर बघा, ब्रिटिशांनी प्रस्थापित असलेली अर्थव्यवस्था मुळापासून उकडून टाकून तिला पंगू बनवलं। इंग्लंडमध्ये नव्याने उदयाला येत असलेल्या व्यापारी वर्गाचा वर चष्मा ब्रिटिश संसदेवर प्रस्थापित होऊ लागला। सन 1832 मध्ये इंग्लंडच्या संसदेने केलेल्या काही नव्या सुधारणा देखील यासाठी कारणीभूत ठरल्या। याच काळात इंग्लंडचं राज्य म्हणजे भारतासाठी वरदानच होय। बघा, असा सुसंघटित प्रसार देखील भारतात सुरू झाला आणि यातूनच तन मन धनाने आपली राजनिष्ठा इंग्रजांच्या पायी वाहणारा एक वर्ग देखील हिंदुस्थानात उदयाला येत होता। राजकीय गुलामगिरीपेक्षा देखील क्रूर अशा आर्थिक गुलामगिरीचं पाश याच काळात भारतीयांच्या भोवती घट्ट आवळलं जात होतं। त्याचबरोबर ब्रिटिश आपल्या न्यायप्रियतेचा डंका देखील मोठ्या जोशात वाजवित होते। पण या प्रचारातील कुटील अंतस्थ हेतू ओळखणारे पितामह दादाभाई नवरोजींनी ब्रिटिशांच्या या आर्थिक पिळवणुकीचं तर्कशुद्ध विश्लेषणच भारतीयांसमोर ठेवलं। बघा, ब्रिटिशांच्या कृष्णकृत्याचा पाढाच त्यांनी भारतीयांपुढे वाचला आणि त्यांचे गोडवे गाणाऱ्यांचा भ्रमाचा भोपळा फोडला। कार्ल मार्क्सने देखील म्हणूनच भारतीय ब्रिटिश अर्थपद्धतीला डुकराची उपमा दिली होती। दादाभाईंनी या रक्तपिपासू लुटीचा कर्मकहाणी वेळोवेळी भारतीयांच्या कानावर तर घातलीच, पण हेच आपले जीवित कार्य देखील मानलं। 1825 साली मुंबई येथे एका पारशी कुटुंबात जन्मलेल्या दादाभाई नवरोजींचा सुरुवातीला ब्रिटिशांच्या न्यायप्रियतेवर विश्वास होता, पण बघा हळूहळू त्यांचा भ्रम निराश होत गेला। रास्त गोफ्तार म्हणजे सत्यवादी या साप्ताहिकातून त्यांनी ब्रिटिशांच्या धनपिपासू वृत्तीचा कठोर शब्दामध्ये निषेध केला। बॉम्बे असोसिएशन सारख्या पहिल्या राजकीय संघटनेच्या स्थापनेत देखील दादाभाईंचा सिंहाचा वाटा होता आणि या साधनांद्वारेच त्यांनी हिंदी राजकारणाचा पाया घातला। दादाभाईंनी 1852 पासून 1906 सालापर्यंत म्हणजेच बघा उनीपुरी 55 वर्ष हिंदी राजकारण केलं। पुढील पिढीनं विश्वास ठेवावा असं कोणतं संचित ब्रिटिशांना ठेवलं नाही असं त्यांचं मत बनलं। त्यानंतर आता या दादाभाई नवरोजींचा लुटीचा सिद्धांत पाहूयात। बघा, ब्रिटिशांच्या न्यायप्रियतेवर आयुष्याच्या शेवटच्या पर्वापर्यंत विश्वास असणाऱ्या या पितामह दादाभाई नवरोजींनी
साम्राज्यांतर्गत स्वातंत्र्य हेच आपलं अंतिम ध्येय मानलं आणि या ध्येयाच्या प्राप्तीसाठी चळवळ करा आणि अखंड चळवळ करा असा मूलमंत्र त्यांनी भारतीयांना दिला. ब्रिटिशांच्या न्यायप्रियतेवर विश्वास ठेवून देखील त्यांना प्रकर्षाने असंच वाटत होतं की इंग्लंडचे हिंदुस्थानाशी असलेलं वर्तन इतर देशांशी असलेल्या वर्तनापेक्षा भिन्न असंच आहे. हिंदुस्थानचा अबुधय करण्याऐवजी अदब पतनातच ब्रिटिश शासन धन्यता मानित आहे. इतरत्र विचारी, न्यायप्रिय आणि सहनशीलतेला वाव आणणारे इंग्रजी शासन लुटीलाच सनदशीर मानत आहे. साधारणतः बघा, 1851 ते 1871 सालापर्यंतचा कालावधीचा आढावा घेऊन दादाभाईंनी ब्रिटिश शासनाची कर्मकहाणी सांगितलेली आहे. ब्रिटिशांच्या विदारक लुटीचे चित्र स्पष्ट करण्यासाठी बघा, त्यांनी काही माहिती सादर केली. हिंदी जनतेचे दरडोई वार्षिक उत्पन्न केवळ 20 रुपये एवढे मामूली आहे. खेदजनक गोष्ट अशी की बघा, सरकार तुरुंगातील कैद्यांसाठी जो दरडोई खर्च करते त्याहून देखील हे कमी आहे. ब्रिटिशांनी शतकाच्या प्रारंभी ही लूट दर साल 30 लक्ष पौंड याप्रमाणे केली. ती म्हणजेच बघा, शतकाच्या मध्यावर येईपर्यंत 3 कोटी पौंड एवढी झालेली आहे. 1893 साली इंग्लंडमध्ये प्रवाहित होणारी धनसंपदा 25 करोड एवढी होती, तर 1897 साली हाच प्रवाह 359 करोड एवढा झाला होता. 1905 बघा, दादाभाईंनी असं घोषित केलं होतं की हा प्रवाह वर्षाला 515 करोड एवढ्या वेगानं इंग्लंडकडे प्रवाहित होत आहे आणि या लुटीने भारतीयांच्या अवस्था अत्यंत दयनीय व केविलवाणी केलेली आहे. ब्रिटिशांच्या या संपत्तिक अवहेलनाचे स्वरूप दुहेरी असल्याचं दादाभाईंना वाटतं. ते कशा प्रकारे बघा, युरोपियन अधिकारी वर्ग जो पैसा कमावून विलायतेला पाठवत आहे तो व त्याबरोबरच इंग्लंडमधील नेमलेल्या लोकांना जो पगार व पेन्शन दिली जाते ते. त्यानंतर आहे युरोपियन व्यापारी जो पैसा कमावतात त्यातून तेथे होणारा भांडवल लक्ष व युरोपात होणारा भांडवल संचय यातून होणारं शोषण. यामुळेच बघा, दादाभाईंना वाटतं की शासकीय नोकर वर्ग ब्रिटिश नेमण्यापेक्षा हिंदीच नेमावा, त्यामुळे ते कमी खर्चिक तर होईलच, त्याचबरोबर हा पैसा देखील पुन्हा भारतीय बाजारपेठेतच खेळेल. परदेशात जाणारे हे परकीय भांडवल म्हणजे भारताचं रक्त शोषणच आहे आणि हे शोषण थांबेपर्यंत भारतीयांची उन्नती नाही. शोषणाचं हे सत्र येथेच थांबत नाही तर बघा, हिंदुस्थानाला आता एक नवीनच धोका संभवतो आहे. तो असा की या देशाच्या भूभागावरील धनशोषण करून ब्रिटिशांचं समाधान होईन असं झालं आहे, तर त्यांचे डोळे आता भूगर्भातील संपत्तीकडे लागलेले आहे. इतिहास तज्ञ गझनीच्या मोहम्मदाने केलेल्या लुटीचे दाखले नेहमीच देतात, पण बघा, गझनीच्या मोहम्मदाने 1818 केलेली लूट ब्रिटिश केवळ 1 वर्षाकाठी करत आहेत. ब्रिटिशांच्या लुटीची ही सततची भळभळणारी जखम अव्याहतपणे भारताचा रक्तपात करत आहे. आम्हा भारतीयांच्या जगण्या मरण्याची पर्वा न करता ब्रिटिशांची ही लूट इमानी इतबारे चालूच आहे. त्यासाठी ब्रिटिश शासनाची कान उघडणी करण्यासाठी दादाभाई मागे पुढे पाहत नाहीत. ते म्हणतात, तुमचं वैभवशाली साम्राज्य हिंदी लोकांच्या पैशावर व रक्तावर उभे आहे. या नियमित रक्तस्रावामुळे हिंदुस्थान मात्र मृत्यूपंथाला लागला आहे. अशा प्रकारे दादाभाईंनी भारतीयांच्या शोषणाचं वास्तविक चित्रण करून राष्ट्रीय आंदोलनाला सैद्धांतिक आधारच मिळवून दिला आणि अशा प्रकारे ब्रिटिशांच्या द्रव्यहरणाची व्यवस्थित मांडणी करून त्यांनी एका प्रकारे भविष्यातील स्वातंत्र्य आंदोलनासाठी वैचारिक बेगमीच करून ठेवली. बघा, ब्रिटिश राजवट आपणच भारतीयांच्या जीवित वित्ताचे ठेकेदार असल्याचा जो दावा करते तो कसा भ्रामक व पोकळ आहे हेच दादाभाईंनी त्यांच्या माहितीतून स्पष्ट केलेलं आहे. बघा, या ठिकाणी कार्ल मार्क्स या जर्मन तत्ववेत्याशी दादाभाईंची तुलना करण्याचा मोह होतो.
कार्ल मार्क्स ने भांडवलशाहीचं विश्लेषण केलं आणि भांडवलशाहीतच तिच्या विनाशाची बीज पेरली गेली हे सप्रमाण सिद्ध केलं। तर बघा दादाभाईंनी साम्राज्यवादाच्या अरिष्टात तिच्या विनाशाची बीज कशी आहेत हे सांगतवारपणे मांडलं। या विनाशमूलक प्रवृत्तींवर स्वराज्य हेच रामबाण औषध असल्याचं दादाभाईंना वाटतं। बघा दादाभाईंनी भारतीय स्वातंत्र्य आंदोलनाला नैतिक व आर्थिक अधिष्ठान प्राप्त करून दिलं। दादाभाईंच्या या द्रव्य शोषणाच्या सिद्धांतावर अनेकांनी टीका देखील केली आणि त्या टीकेचा रोख असा होता की ब्रिटिश अधिकाऱ्यांवर जो खर्च केला जातो तो फुकट केला गेला असं म्हणता येईल। बघा ब्रिटिश राजवटीने प्रस्थापित केलेली शांतता कवडीमोल आहे असं कसं म्हणता येईल। या स्वरूपाची टीका जरी दादाभाईंवर होत असली तरी बघा त्यांनी केलेल्या कार्याची महती निश्चितच कमी होणार नाही। आपला द्रव्य शोषणाचा सिद्धांत मांडून वेळोवेळी राज्यकर्त्या वर्गाला विवेकाची आठवण करून देणारे दादाभाई भारतीय राष्ट्रीय आंदोलनातील जहाल व मवाळ या दोन्ही मतप्रवाहांना सारखेच आदरणीय होते। बघा ब्रिटिशांच्या लुटीचे जे तत्वज्ञान त्यांनी मांडले त्या आधारावरच भविष्यातील अनेक पिढ्या या अन्यायाविरुद्ध सर्वसंघ परित्यागासाठी तयार झाल्या। 1906 साली ब्रिटिश राजवटीविषयी त्यांनी काढलेले उद्गार बघा कशा प्रकारचे होते। बघा त्यांनी म्हटलंय की मी माझ्या प्रयत्नांना सुरुवात केल्यापासून माझी इतके वेळा निराशा झालेली आहे की त्यामुळे दुसऱ्या एखाद्याचं काळीज फुटून गेलं असतं आणि मला अशी देखील भीती वाटते की ते त्याने बंड देखील केलं असतं। चिकाटी या एका शब्दाचं दडपण असल्यामुळं व तो गुण मी माझा धर्म मानल्यामुळे मी हताश झालो नाही, तर अशा प्रकारचे उद्गार जे आहेत ते त्यांनी काढलेले आहेत।